असं नाही की रेडिओ सहजच ऐकत राहूया, चला काही चांगलं ऐकूया। मनापासून एखादी गोष्ट आपण मागत असू आणि आपण आपल्या इच्छाशक्तीवरती विश्वास ठेवत असू, तर या निसर्गाचा कण निकण ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत असतो। नमस्कार, 90.4 ग्रीन FM मी आहे प्रतिमा, चला काही चांगलं ऐकूयात। भारतातील प्रख्यात हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टर मांडके एके दिवशी खूप आनंदात होते। त्याला कारणही तसंच होतं, नुकताच त्यांना त्यांच्या शोध निबंधासाठी एका प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला होता। त्या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी ते विमानाने दिल्लीला जायला निघाले होते। ठरल्यावेळी विमानाने उड्डाण केले, डॉक्टर मांडके विचारात गढून गेले होते। त्या शोध निबंधासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले होते। रात्रंदिवस ते संशोधनात मग्न असत अनेक विचारांची दाटी झाली होती त्यांच्या मनात। इतक्यात अचानक विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले। डॉक्टर मांडके समारंभाला वेळेवर पोहोचण्याच्या काळजीत पडले। विमानतळावरील अधिकारी त्यांना म्हणाले की पुढची फ्लाईट 10 तासांनी आहे। डॉक्टरांनी एक कार भाड्याने घेऊन पुढे जायचे ठरवले। जवळपास 5 ते 6 तासांचा तो प्रवास होता। त्यांना गाडीने जायचा कंटाळा आला होता, कारण ते दमले होते आणि त्यांना थोडा आराम हवा होता, पण काहीच पर्याय नसल्याने ते गाडी चालवत होते। प्रवास सुरू होऊन एखादा तास झाला होता। इतक्यात वातावरण अचानक बदलले आणि खूप जोराचा पाऊस सुरू झाला। रस्त्यावरचे बोर्ड नीट दिसत नव्हते। बरेच अंतर पुढे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की ते रस्ता चुकले आहेत। पावसाचा जोर वाढतच होता, नाईलाजाने आसरा शोधून थांबावंच लागणार होतं। सुदैवाने थोड्याच अंतरावर त्यांना एक छोटंसं कौलारू घर दिसलं। कसेबसे ते तिथे पोहोचले आणि त्यांनी घराचा दरवाजा ठोठावला। एका तरुण स्त्रीने दरवाजा उघडला, अगत्याने त्यांना आत येण्यास सांगितले। तिचे घर अगदीच साधे होते, घरात सामान देखील थोडंसंच होतं, कोणत्याच महागड्या वस्तू नव्हत्या। त्या स्त्रीने डॉक्टरांसाठी चहा आणि बिस्किट आणले। थोड्या वेळाने ती म्हणाली, माझी प्रार्थनेची वेळ झाली आहे, आपण माझ्यासोबत प्रार्थना करणार का? डॉक्टरांचा फक्त कर्मयोगावर विश्वास होता, त्यांनी नम्रपणे नकार दिला। ती स्त्री उठली आणि एका छोट्या कोनाड्यात असलेल्या मूर्तीसमोर दिवा लावून प्रार्थना करायला लागली। प्रत्येक कडव्यानंतर ती तिथे ठेवलेला एक छोटासा पाळणा हलवीत होती। डॉक्टर तिचे निरीक्षण करत होते आणि त्यांच्या मनात तिला विचारण्यासाठी अनेक प्रश्न तयार झाले। काही वेळाने तिची प्रार्थना संपली। डॉक्टरांनी तिला विचारलं, या सगळ्यांचा तुम्हाला काही उपयोग झाला का कधी? देवाने कधी तुमची हाक ऐकली आहे का? आणि तुम्ही तो छोटासा पाळणा का हलवत होता? त्या स्त्रीच्या चेहऱ्यावरती अचानक खिन्नता आली। खोल आवाजात ती म्हणाली, माझ्या 2 वर्षाच्या मुलाला जन्मता हृदयरोग आहे। मुंबईतील प्रख्यात डॉक्टर मांडके सोडून त्यांचा इलाज कोणीही करू शकणार नाही, पण त्यांच्याकडे जाण्यासाठी माझ्याजवळ पुरेसे पैसे नाही आहेत। मी रोज देवाला प्रार्थना करते, देवा कसंही करून मला त्यांच्यापर्यंत ने आणि माझ्या मुलाला जीवदान दे। मला खात्री आहे की एक दिवस मला डॉक्टर नक्कीच भेटतील। पुढचे बरेच क्षण तिथं सुन्न शांतता पसरली। डॉक्टर मांडके देखील स्तब्ध झाले, काय बोलावे त्यांना काहीच कळेना। त्यांनी मागच्या काही तासांमध्ये घडलेल्या घटनाचक्रांचा विचार केला। कोणतेच लक्षण नसताना हवामान खराब होऊन विमान ठरलेल्या ठिकाणी पोहोचले नाही। गाडीने जाताना पावसाने रस्ता चुकला, याच घरात आसरा घ्यावा लागला आणि आता त्या स्त्रीने सांगितलेली वस्तुस्थिती, काय अद्भुत चमत्कारच जसा। काही क्षणातच डॉक्टर भानावर आले, त्यांनी त्यांची ओळख सांगितली आणि वातावरण ठीक झाल्यानंतर तिला आणि तिच्या बाळाला घेऊन ते मुंबईला निघाले। सोबत त्यांनी आणखी एक गोष्ट पण घेतली, ती म्हणजे देवावरची, निसर्गावरची अपार निष्ठा, श्रद्धा। कोणत्याही पुरस्कारापेक्षा खूप काही जास्त मिळालं होतं त्यांना। मित्रांनो, या जगात कोणती तरी शक्ती नक्कीच आहे, ती कोणत्या रूपात आहे हे सांगता येत नाही, पण ती आहे एवढं मात्र नक्की। सो विश्वास ठेवा स्वतःवर, स्वतःच्या इच्छाशक्तीवर, या निसर्गावर, देवावर, आणि जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडे बघून जगायला शिकलं पाहिजे। आणि लक्षात घ्या, जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन FM ऐकत आहात। पुन्हा भेटूयात एका नव्या गोष्टीसह, तोपर्यंत नमस्कार। चला काही चांगलं ऐकूया।